सोलापूरमधील सिद्धेश्वर मार्केट यार्ड परिसरात अक्षय कांबळे नावाचा युवक चोरीचे मोबाईल खुलेआम विकायचा याची माहिती जेल रोड पोलिसांना मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपन्यांचे 12 मोबाईल जप्त केले आहेत. यातील 2 मोबाईल हरवल्याबाबतची तक्रार जेल रोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती, तर इतर मोबाईलची तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. मार्केट यार्ड या ठिकाणी हमालकाम करणारा व्यक्ती तिथे जे काही खरेदीसाठी लोक येतात त्यांना थांबून मोबाईल विकत घेणार आहे का अशी चौकशी करत होता. त्या अनुषंगाने ती माहिती मिळाली की हमालकाम करणारी एक व्यक्ती मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या लोकांना मोबाईल विकत घेता का अशी चौकशी करतो आणि त्याच्याकडे महागडे मोबाईल आहे. माहिती मिळाल्यानंतर जेल रोड पोलीस स्टेशनचे डीबीचे इन्चार्ज PSI लिगाडे साहेब आणि त्यांची गुन्हे प्रकटीकरण शाखेतले इतर अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यामध्ये 12 मोबाईल मिळून आलेले आहेत. त्यामधील काही मोबाईल हे ब्रेक्स महागडे आहेत. तर या 12 मोबाईलपैकी 2 मोबाईलच्या बाबतीत जेल रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल आहे. त्या दोन्ही गुन्ह्यातील हे मोबाईल मिळून आलेले आहेत आणि 2 गहाळ झाल्याबाबतची नोंद आहे. जेल रोड पोलीस स्टेशनकडील गहाळ आणि गुन्हे दाखल असल्यापैकी 4 मोबाईल या 12 मोबाईलमधले मिळून आलेले आणि उर्वरित मोबाईलबद्दल इतर पोलीस स्टेशनकडे चौकशी चालू आहे. सदर आरोपीला 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती, आज त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्याकडची जी रिकव्हरी होती त्या अनुषंगाने चौकशी केलेली आहे. तर एकूण जेलोर पोलीस स्टेशनचे जे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे इन्चार्ज आहेत लिगाडे साहेब आणि त्यांची टीम या सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि या आरोपीच्या ताब्यातून 12 मोबाईल जप्त केलेले आहेत. यासाठी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सिंगाळे साहेब आहेत, क्राईम PI राऊ साहेब आहेत, डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त उसले साहेब आहेत यांनी या ठिकाणी निश्चितच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्व टीमला मी या सर्व टीमचं मी अभिनंदन करते.